नमस्कार, मी निलिमा तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आज आम्ही चाललो आहे राणीच्या बागेमध्ये पार्कला फिरायला घेऊन. तर आत्ता सध्या आहे आम्ही कल्याण स्टेशनला तिकीट काउंटरजवळ आणि आता वाजले 10:30. साधारणतः 10:30 ट्रेन पकडल्यानंतर आम्ही दादरला पोहोचू आणि दादर नंतर पुढे सिद्धिविनायक मंदिर, त्यानंतर राणीचे बाग, नंतर कुठे चालला पार्क? तुझ्या ट्रेनमध्ये बसला पहिला. हां, तिकडे ट्रेन. बाय. थोड्या वेळातच दादर स्टेशन मिळतो आणि उतरल्यानंतर दादर स्टेशनला कामत हॉटेल आहे. तर कामत हॉटेलच्या समोर सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी टॅक्सीज मिळतात. तर त्या टॅक्सीने आपण सिद्धिविनायक मंदिराच्या मेन गेटजवळ किंवा दुसऱ्या गेटजवळ उतरू शकतो. तर आता सध्या पार्क आहे टॅक्सीमध्ये. टॅक्सीची राईड एन्जॉय करतो आहे. साधारण स्टेशनला उतरल्यानंतर 10 ते 15 मिनिटात आपण मंदिराजवळ पोचतो. तर हा आहे सर्व मंदिराचा आसपासचा एरिया. थोड्या वेळातच आपण मंदिराच्या इथे पोचू. बट पोचल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की मंदिर सध्या दर्शनासाठी बंद आहे. पहिल्यांदा ऑनलाईन बुकिंग करावी लागते आणि ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर त्यांचे जे ऑनलाईन याच्यावरती अवेलेबल स्लॉट्स मिळतात त्यानंतरच मंदिरामध्ये दर्शनासाठी एंट्री आहे. त्याची आधी चौकशी काही आम्ही केली नव्हती, त्यामुळे आणि तिथून मग भायखळ्याला जायचा प्लॅन केला. भायखळ्याला स्टेशनच्या जवळच राणीची बाग आहे, म्हणजे त्या राणीच्या बागेला व्हिक्टोरिया गार्डन असंही म्हणतात. साधारणतः आम्ही मंदिराजवळ आहोत आता आणि मंदिराच्या इथे पाहतो की कुठे ऑनलाईन दर्शनासाठी व्यवस्था. बघ आता नंतर मग आम्ही राणीच्या बागेमध्ये यायचो. आहे राणीच्या बागेचा वगैरे प्राण्यांचं असं स्टॅच्यूज बनवले आणि तिथे डायनोसॉर बघितल्यानंतर पार्कची प्रतिक्रिया. आता आम्ही गार्डनच्या आतमध्ये जात आहोत. हा बाहेरचा व्ह्यू आहे. बाहेरच्या व्ह्यूमध्ये तिथे प्राण्यांचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. तुम्ही बघत तिथे झेब्रा वगैरे तुम्हाला दिसतो. इथून एक्झिट आहे का? तिथे चालला पार पुढे गेल्यानंतर तिथे कोविडच्या प्रिकॉशनसाठी सगळ्यांनी ते बॅनर वगैरे लावलेले आहेत की मास्क घालायचा आहे सगळ्यांनी. एंट्रन्सवरती तिथे चेकिंग चालू आहे की प्लास्टिक बॉटल्स आणि काही प्लास्टिक अलाउड नाही आहे. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं प्लास्टिक बॉटल्स वगैरे काय आहे का. पार्कची पाण्याची बॉटलच होती. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतरच लेफ्ट साईडला तिथे एक स्टॅच्यू दिसतो. तो त्या
सगळं हे आहे ना खोललेलं जॅकेट म्हणत तर इथे हा मॅप आहे राणीच्या बागेचा. ह्या मॅपचं तुम्ही पहिल्यांदा फोटो काढून घेतला तर ते पुढे तुम्हाला उपयोग येईल. मी तसं केलं नाही बट फोटो काढून घेतला तर त्यानंतर आपण कुठे आहोत तिथे फिरताना ते आपल्याला लक्षात येतं. जरा पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडने एंट्री करायची आहे. लेफ्ट साईडनंतर मग प्राणींचे ते स्लॉट्स लागतात. आम्ही गेलो होतो त्या दिवशी बऱ्यापैकी खूप जण आले होते. असे असे वेगवेगळे सगळीकडे असे राऊंड राऊंड आहे ना. सुनू हे बघ आहे हे तो थोडंसं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला एलिफंट आहे. आणि ॲक्च्युली मी पहिल्यांदाच राणीच्या बागेमध्ये आले होते त्यामुळे मलाही खूप जास्त एक्साइटमेंट होती की राणीची बाग बघायची. पहिल्यांदाच आपल्याला एलिफंटचं स्लॉट लागतो. तू बघा तर हा थोडस झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की समोरच ते एलिफंट आहे. राहण्यासाठी असं केलेलं आहे. गवत वगैरे आहे तिथे आणि तलाव पण आहे आतमध्ये. म्हणजे जंगल सारखा व्ह्यू थोडक्यात असं म्हणालेलं आहे.
एलिफंट काय करत होता चारा खात होता काय करत होता सोनू एलिफंटने काय केलं चारा खाल्ला पार लाईनला नाही घाबरत ना नाही घाबरत हा गुड बॉय येतात पडणार सोना कसे चालले पण ते बंद आहे थोडं पुढे गेल्यानंतर आपण टायगरच्या इथे पोचतो ते टायगरचं आहे आणि इथे टायगर दिसतो आपल्याला हे इथे व्ह्यू बघा छान केलं पूर्ण असे काच आहे त्या काचेमधून आपण बघू शकतो असं लॉन सारखं आहे आतमध्ये खूप छान झाड वगैरे मेंटेन केलेली आहे आणि तलाव पण आहे छोटासा धबधबा पण आहे तिथे आम्ही तिथे बऱ्याच वेळ थांबलो पण आम्हाला थोडा वेळ बघूया बघा पण आम्ही पुढे जाऊया वाटल्यास नंतर मग पुन्हा एकदा टायगर बघूया नंतर थोडं पुढे गेल्यानंतर तिथे हरिण दिसतात हरणांचं आहे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो ते बघा तिथे हरिण आहेत छोटा पण छोटा बच्ची पण अजून आपल्याला खूप प्राणी बघायचे आहेत तर आमच्या चॅनलला संडे व्लॉग्सला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा.